उद्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठकांचं सत्र सकाळी 11 वाजता शिंदे गटाचे सर्व आमदार खासदार मंत्री पदाधिकाऱ्यांची, तर संध्याकाळी 7 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक. आगामी निवडणुका, सरकारचं कामकाज, पक्ष बांधणी यावर होणार चर्चा. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी. सत्यजित तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या फैसला. औरंगाबाद शिक्षक विभाग मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण. एकाच वेळी 56 टेबलवर मतमोजणी. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात. अमरावती पदवीधर निवडणुकीचा उद्या निकाल. भाजपचे डॉक्टर रणजित पाटील तिसऱ्यांदा बाजी मारणार की मवियाचे धीरज लिंगाडे विजयी होणार याचा फैसला उद्या. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी. भाजप शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे तर मवियाकडून बाळाराम पाटील मैदानात. कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. नागपूर शिक्षक विभाग मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण. 22 उमेदवार रिंगणात. विद्यमान आमदार नागो गणार, सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यामध्ये मुख्य लढत. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचं तिकीट पक्क झाल्याची बतावणी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना आला फोन. UPI ने 76,000 ट्रान्सफर करण्याची केली मागणी. अशा फोन कॉल्स, ईमेल्स, मेसेज पासून सावध राहण्याच्या सूचना. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या बँकेत ईडीची छापेमारी. कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये ईडीकडनं झाडाझडती. भराडी देवीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 फेब्रुवारीला आंगणेवाडीला जाणार. दर्शनानंतर सायंकाळी 4:30 फडणवीसांची जाहीर सभा होणार. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कुडाळ मालवणमध्ये भाजप करणार शक्ती प्रदर्शन. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट. 10 तारखेच्या पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल दिली माहिती. CSMT स्थानकानं 2 वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समिती गठीत. NCERTचे माजी संचालक प्राध्यापक जगमोहन सिंग राजपूत असणार समितीचे अध्यक्ष, तर प्राध्यापक अनुपम शुक्ला, विकासचंद्र रस्तोगी आणि प्राध्यापक रवींद्र कान्हेरे सदस्य. राज्यपालांची घोषणा. मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींना मागे टाकलं. मुकेश अंबानी म्हणले जगातले सर्वात श्रीमंत भारतीय. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा राजकारणातनं निवृत्त. 2024 निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना विजयी करणं हेच लक्ष, येडियुरप्पा यांची घोषणा. भारतीय वंशाच्या निकी हेली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार. 15 फेब्रुवारीला उमेदवारीची घोषणा करणार. रिपब्लिकन पक्षात उमेदवारीसाठी त्यांची स्पर्धा माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असेल. निकी आधी साऊथ कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5व्यांदा अर्थसंकल्प मांडला. मोदी सरकारचा सलग 9वा अर्थसंकल्प. जगात मंदी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी. सीतारामन यांचं वक्तव्य. अमृत काळातला देशाचा पहिला अर्थसंकल्प. यंदाच्या अर्थसंकल्पात 7 गोष्टींवर प्राधान्य. सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणं, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. हा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांची ब्लूप्रिंट. भारताची अर्थव्यवस्था दाभाळून 5व्या क्रमांकावर. 9 वर्षात भारतीयांचं प्रति व्यक्ती उत्पन्न वाढलं. सीतारामन यांची माहिती. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना आनंदाची बातमी. 7 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकर नाही. नियमित कर भरणाऱ्यांच्या करात कपात करणार अर्थमंत्र्यांची घोषणा. नव्या करश्रेणीनुसार 3 लाखापर्यंत कोणताही कर नाही. 3 ते 6 लाख उत्पन्न असेल तर 5% आणि 7 ते 9 लाख उत्पन्नावर 10%, 9 ते 12 लाख उत्पन्नावर 15%, तर 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20% आणि 15 लाखाहून जास्त उत्पन्नावर 30% कर आकारणार. सोनं आणि चांदीच्या किमतीत वाढ करण्याचा अर्थसंकल्पात निर्णय. खेळणी, किचन अप्लायन्सेस आणि सिगरेटच्या किमतीतही वाढ होणार असल्याची माहिती. अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची अर्थसंकल्पात घोषणा. बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूही स्वस्त होणार. मोबाईल आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती कमी होणार. गरिबांना मोफत धान्य देण्याच्या योजनेला 1 वर्षाची मुदत वाढ. अर्थमंत्र्यांची घोषणा. 0 ते 40 वयोगटातल्या व्यक्तींचं हेल्थ स्क्रीनिंग होणार. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार असल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. डाळीसाठी विशेष हब तयार करणार. तसंच देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार. कृषीपूरक स्टार्टअप्सना विशेष मदत करणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. माघी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात 5 लाख भाविकांची उपस्थिती. देवाच्या पदस्पर्शाच्या रांगेत 18 ते 20 तासांनी दर्शन. पुण्यातील भाविक सचिन चव्हाण यांच्याकडनं मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. 20 कारागिरांनी 10 तास राबत कल्पकतेनं सजवलं मंदिर.
पंढरपूरमध्ये माघी एकादशी सोहळा संपन्न. विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 20 कारागिरांची 10 तासांची मेहनत. सजावटीसाठी गुलाब, शेवंती, विविध रंगाचे झेंडू, अष्टर, लिली, ऑर्चिड यासह 16 प्रकारच्या फुलांचा वापर. मुंबई महापालिकेकडून भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणी, तसंच 2 ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करण्याचं काम पूर्ण. पाणी पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येणार. मुंबईत भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा. तडदेव आरडीओने उपलब्ध केलेल्या हेल्पलाईनवर 5 महिन्यात 715 तक्रारी. घाटकोपर वर्सोवा मेट्रोच्या आसपासनं 18 वाढीव फेऱ्या. इन गर्दीच्या वेळेला 2 फेऱ्यांमधला वेळ 3 मिनिटं 40 सेकंदाचा, त्यामुळे गर्दी नियंत्रणाला होणार मदत. औरंगाबादेत वाळूज औद्योगिक वसाहतीच्या सी सेक्टरमध्ये भीषण आग. आगीत ट्रान्सपोर्ट बॅटरी इन्व्हर्टर जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान. अग्निशमनच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न. मुंबईत शिवसेना भवन समोर कारला मोठी आग. अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण. मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन. माथाडी कायद्याचं नाव वापरून काही जण गुंडगिरी करत असल्याचा आरोप. सरकारने तात्काळ कारवाई करावी, बाबा आढाव यांची मागणी. राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जाहीर निषेध. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अज्ञात इसमाकडनं 1.5 एकर हरभरा पिकावर तणनाशकाची फवारणी, यामुळे हरभऱ्याचं मोठं नुकसान. याबाबत शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार. कृषी सहायकाकडनं पिकांची पाहणी. धुळ्याच्या साक्री रोड परिसरात पोलिसांकडून अवैध दारू कारखाना उद्ध्वस्त. 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपी फरार. महाराष्ट्रासह सीमा भागात गर्भलिंग निदानाचा रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांकडून अटक. 15 लाखांचं सोनोग्राफी मशीन जप्त. आतापर्यंत 10 पेक्षा अधिक जणांना अटक. पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडेंची माहिती. गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा शहादा इथे अपघात. नियंत्रण सुटल्यानं लोणखेडा कॉलेज गेटसमोर रुग्णवाहिका झाली पलटी. सोनोग्राफी आणि चेकअपसाठी जात असलेल्या 13 गरोदर मातांसहित चालक जखमी. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर. उस्मानाबादमध्ये चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल पोलिसांकडून संबंधितांना परत. 5 मोटरसायकल, 4 मोबाईल, 35 तोळे सोन्याचा समावेश. गेल्या 3 महिन्यात पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती. चंद्रपूरच्या राधिका सभागृहाजवळील इमारतीत चोरी. गेल्या अनेक दिवसांपासून चोर मूकबधीर असल्याचं भासवत घरात शिरून चोरी झाल्याची माहिती. गेल्या 20 दिवसात 3 ठिकाणी अशा प्रकारची चोरी. नवी मुंबई माथाडी कामगारांनी संप मागे घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर संप मागे घेतल्याची नरेंद्र पाटील यांची घोषणा. नागपूरच्या मेट्रो भवनासमोर तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन. भारतीय जनता युवा मोर्चा आणि काँग्रेस प्रणित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांचा समावेश. महामेट्रोने तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी. तिकीट दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. वाशिममध्ये तूर काढणीला सुरुवात. पारंपरिक पद्धतीने काढणी मळणीला शेतकऱ्यांची पसंती. चांगला उतारा आणि जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध होत असल्याचाही अनुभव. बीडच्या दादेगावात शेळीने एकाच वेळी 5 पिलांना जन्म दिला. 5ही पिलं ठणठणीत. गेल्या वर्षी या शेळीने 4 पिलांना दिलेला जन्म. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग परिसरात हिमस्खलन. स्किंगसाठी गेलेले 4 विदेशी पर्यटक अडकले असण्याची भीती. प्रशासनाचं पथक घटनास्थळी. बचाव कार्य सुरू. श्रीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तिथल्या खेळपट्ट्यांवर सराव सामने खेळणं निरुपयोगी. त्यापेक्षा नेटमधील सराव फायद्याचा. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचं मत. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यांना दुखापतीमुळे श्रेयस अय्यर बाहेर. न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलाही श्रेयस अय्यरला मुकावं लागलेलं. रिलायन्स जिओकडून मंगळवारी 13 राज्यांमधील 34 शहरांमध्ये 5G सेवेची सुरुवात. यासह कंपनीच्या 5G सेवांची व्याप्ती 225 शहरांवर. अमेरिकेत टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग फीचरची चौकशी सुरू. कंपनीने दिली माहिती. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन ऑटो पायलट प्रणालीचं पुनरावलोकन करून अहवाल देणार. वेटरने चक्क 16 डोशांच्या प्लेट्स एकाच हातात उचलत ग्राहकांची ऑर्डर पोहोचवली. साऊथच्या एका इंडियन हॉटेलचा व्हिडिओ असल्याची माहिती. आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केलं वेटरचं कौतुक. देशातच नव्हे तर जगभरात पठाणविषयी प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया. नुकत्याच पॅरिसच्या थिएटरमधील एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.